नुकताच तुळशी विवाह पार पडला असून तुळशी विवाहानंतर विवाहांचे मुहूर्त सुरू होत असले तरी पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक मास चातुर्मास गुरु शुक्र ग्रहाचा असतं, यामुळे पुढल्या वर्षी विवाह मुहूर्त कमी आहेत. यामुळे विवाह इच्छुकांना लगीन घाई करावी लागणार असल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकृ सोमण यांनी सांगितलं. ज्येष्ठ अधिक मास चातुर्मास गुरु शुक्र ग्रहांचा असतं, यामुळे यंदा विवाह मुहूर्त कमी आहेत. आपल्या पंचांगातील मुहूर्त शास्त्राप्रमाणे गुरु शुक्र ग्रहाचा अस्त असेल किंवा चतुर्मास असेल किंवा अधिक मास असेल तर या कालावधीमध्ये विवाह मुहूर्त दिले जात नाहीत. आणि यावर्षी आता तुलसी विवाह झालेला आहे, लग्नाचा मोसम सुरू झालेला आहे, परंतु पुढच्या वर्षी या विवाह मुहूर्ताचे दिवस कमी आहेत. असं जर बघितलं कालावधी जवळजवळ 7 महिने विवाह मुहूर्त नाही धर्मशास्त्राप्रमाणे. अर्थात त्यामुळे विवाह इच्छुकांची गर्दी होईल, लगीन घाई होईल, हॉलवाले पुरोहित वर्ग कॉन्ट्रॅक्टर यांना थोडंसं अडचणीचं होणार आहे.